नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा. सगळी पानगळ झालेली आहे, दिवाळी तोंडावर आहे, त्यामुळं फटाके उडवायचे असतील तर हा सगळा पाचोळा आधी उचलला पाहिजे आणि ते महत्त्वाचं काम आज आम्ही करणार आहोत. दुपारची वेळ आहे, खूप दिवसानंतर वातावरण चांगलं झालेलं आहे आणि हे काम करत असताना मस्तपैकी तुमच्याशी आज गप्पा होणार आहेत. तर आता सुरुवात करतोय बॅकयार्डपासून. फ्रंट यार्डचं काम ॲक्च्युली थोडंसं काम आम्ही आधी करून घेतलेलं आहे पुढचं सगळं, पण बॅकयार्डचं काम खूप मोठं असतं कारण तुम्हाला माहिती आहे इथं आपले दोन मेपल आहेत आणि दोन्ही मेपलची पानं आता झडून गेलेली आहेत. तर हे सगळं हा सगळा जो पाचोळा असतो, गेल्या वर्षी तुम्ही खूप जण विचारत होता की याचं खत करता येतं का. तर आधी आपण काय सांगितलं होतं, मर्ज करून टाकतंय. हां, मल्च करायचं आणि टाकायचं, पण इतके जास्त की खत करायला तेवढी जागा पण नाही आणि ना एवढ्या सगळ्या पानांचं खत करणं इथं तरी अजिबात शक्य नाही. आणि त्या खताचं करणार काय, तेवढी जमीन नाही, एवढं खत करून करायचं काय. आमचा व्हेजिटेबल बेड छोटासा असतोय, जरी तुम्हाला लॉन जागा वगैरे मोठी दिसत असली तरी सगळीकडेच काही झाडं लावता येत नाहीये. व्हेजिटेबल बेड जो आहे तिथे माती टाकून फक्त आपण झाडं लावू शकतो. तर या त्या बॅग्स आहेत आणि हे सगळं जे वेस्ट असत तर ते आपलं कचरा उचलणाऱ्यांची जी आपण सर्व्हिस म्हणजे घेतलेली असते ज्यांची त्या कंपनीची, ते हे वेस्ट सुद्धा घेऊन जातात ऑलवेज. या ज्या बॅग्स आहेत या आम्हाला यावर्षी खूप स्वस्त मिळाल्या वॉलमार्टमध्ये. लकीली हे सुरू होतं, क्लिअरन्स सुरू होतं आणि त्यावेळी 50 सेंटला ना आम्ही 50 सेंटला 5 बॅग मिळालेल्या आहेत, त्यामुळे पैसे खूप वाचलेले आहेत. आणि खूप गोष्टी आता वॉलमार्टमध्ये किंवा सगळ्याच दुकानांमध्ये क्लिअरन्समध्ये सुरू आहेत. तुम्ही जर इकडे राहत असाल तर नक्की चेक करा, एस्पेशली कॅम्पिंगच्या ज्या गोष्टी आहेत पुढच्या वर्षीसाठी तर त्या आत्ताच घेऊन ठेवा. आता इथे समर संपलाय त्यामुळे कॅम्पिंग डेज तर संपलेले आहेत, पण पुढच्या वर्षीची सोय तुम्हाला नक्कीच करता येईल, एकदम स्वस्त करता येईल. आता हार्ड एक पहिल्यांदा उचलते. दिवाळीची पार्टी आमची दरवर्षीप्रमाणे आहे, दिवाळीचं सेलिब्रेशन दरवर्षी आमच्या काही खास मित्रमैत्रिणींसोबत आम्ही दिवाळी सेलिब्रेट करतो. यावर्षी सुद्धा ते सेलिब्रेशन आहे. तुम्ही गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला याची कल्पना असेल आणि खूप आधीपासून आम्ही दोघे सुद्धा या सगळ्याचं नियोजन करत असतो. त्याबद्दल तुम्हाला जरा सांगते, जवळजवळ महिनाभर तरी आधी काय आधी सगळ्यांच्या सोयीनं तारीख ठरवण्याचं पहिलं काम असतं. मग सगळ्यांच्या सोयीनं तारीख ती पण अशी ठरवावी लागते. समजा लक्ष्मीपूजन आहे तर इथं सुद्धा लोकांना त्यांच्या घरात लक्ष्मीपूजन करायचं असतं. मग इथलं कॅलेंडर एक वेगळं आहे जे इथली माणसं फॉलो करतात. त्या दिवशी म्हणजे त्या कॅलेंडरप्रमाणे कुठल्या दिवशी लक्ष्मीपूजन आलं त्या आदल्या दिवशी की दुसऱ्या दिवशी असं काहीतरी फरक पडतो ना आधी, असा तो वेळेनुसार काहीतरी फरक पडतो. मग आता यावर्षी आदल्या दिवशी आलं म्हणजे इथं लक्ष्मीपूजन 31 तारखेला आहे, आपल्याकडे 1 तारखेला आहे भारतामध्ये. तर मग त्या दृष्टीनं विचार करून एक सगळ्यांना सोयीची होईल अशी आम्हाला तारीख ठरवावी लागते. जर तो वीकेंड असेल तर जास्तच चांगलं कारण माणसांना मग दिवसभर ऑफिस करून संध्याकाळी येणं आणि दुसऱ्या दिवशी परत शाळा या सगळ्या भानगडीपेक्षा तो जर वीकेंड असेल तर ते बेस्ट असतं. मग तशी आम्ही यावर्षीची तारीख सुद्धा ठरवलेली आहे त्याप्रमाणे. मग परत पुढची तयारी असते ते म्हणजे काय काय करायचं, मग मेनू काय ठरवायचा, फराळाचे पदार्थ घरात काय करायचे, विकत काय आणायचे, फटाके ते कुठे मिळतात, एवढ्या सगळ्यांसाठी म्हणजे थोडेसे मोठ्या प्रमाणात घ्यायला लागतात, या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. सगळा स्वयंपाक आम्ही दोघेही घरातच करतो आणि फराळाचे पदार्थ मी थोडेफार घरात करते, थोडेफार विकत आणतो जसं जमेल तसं. घरात समोर भरपूर लाईटिंग करतो, आकाशकंदील सुद्धा घरी करते. यावर्षी मात्र केला नाहीये, गेल्या वर्षीचाच चांगला आहे त्यामुळे तोच लावलेला आहे. मग घराबाहेरचं लाईटिंग, त्यानंतर घरातली सगळी आजची सजावट, झेंडूच्या माळा वगैरे. तुम्हाला
कोंबड्यांचा आवाज येतो का माईक मुळे तो येतोय की नाही मला माहिती नाही. तुम्हाला आधी पण कधी तरी माझ्या व्हिडिओ तुम्ही कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज ऐकला असेल. आमच्या मागे जे राहतात ते शेतकरी आहेत आणि त्यांचा कोंबडा आहे तो असा दुपारचा आरव. कोंबडा पण आहे, कोंबड्या खूप आहेत. कोंबड्याला पकडलं तर तो कोंबड्याला इतका राग आला ना डायरेक्ट बिनूला चावायलाच लागला. म्हटलं की त्याला अजिबात आवडत नाही त्या कोंबडींना. परवा एका फॅमिलीची कमेंट आली होती, मी रांगोळीचा जो शॉर्ट शेअर केला होता त्याच्यावर की होमसिक वगैरे फील होत नाही का. खरं सांगायचं तर नाही झालं तसं इथं कधी आल्यापासून. याचं कारण म्हणजे मित्रमंडळीच पहिल्यापासून तेवढी मिळाली. सगळे जसे सेलिब्रेशन आपल्याकडे होतात तसेच सेलिब्रेशन आम्ही इथे सुद्धा करतो. आठवण नक्की येते आणि ती तर काय आम्ही पुण्यात असताना सुद्धा कराडच्या साताऱ्याची आठवण यायची. तशीच आठवण नेहमीच आपल्याला कुठेही जगात असलं तरी घरची येतेच. पण आपण त्याच उत्साहात ते सेलिब्रेशन करत गेलो तसा आपला ग्रुप असला तर मला असं वाटतं होमसिक वगैरे नाही व्हायला होत. काय म्हणायचं तुला? हे काम आमचं अजून 2-3 तास तरी चालूच राहणार आहे. त्यामुळं तुम्हाला बाहेरचं थोडंसं लायटिंग जे केलेलं आहे ते दाखवते. अजून इकडं अजून कॅमेऱ्याच्या त्या साईडला किती मोठं ढीक केलं आहे ते पण दाखवते. जस्ट कॅमेरा आपण टर्न करूयात. एवढा ढीक हा इथं तयार झालेला आहे. इथला हा एक आणि तोच छोटासा एक. आम्ही शेकोटी सुद्धा लावली नाहीये खूप दिवसात इकडे इथे, कारण आसपास पानं आहेत वाळलेली. एक जरी ठिणगी पडली तरी सगळा कारभारच होईल. घाम आला ना तुला आज? वेदर खरंच खूप चांगलं आहे. आज थंडी होती. हा कपडे घातलेले बरोबर. लाइट्स दिसतात का तुम्हाला? ह्या कालच लावलेले आहेत. रात्री कशा दिसतात ते पण दाखवते मी. हे सगळं काल लावून घेतलेलं आहे. हा आकाश कंदील जो गेल्या वर्षी तयार केलेला तो तोरण. रांगोळी मी काल काढलेली तीच आहे अजून सुद्धा. आणि अमेझॉनचं पॅकेज डिलिव्हर करायला एक जण आला आणि त्यांनी रांगोळीवरच पॅकेज ठेवलं तर काय बोलणार. त्यामुळे ती फिसकटली. इकडं सगळीकडे लाईट्स लावून घेतलेल्या आहेत आणि या झाडाला सुद्धा लाईटिंग केलेलं आहे. हे झाड किती सुंदर दिसत होतं आठवते तुम्हाला? फॉलच्या व्हिडिओत दाखवलेलं मी तुम्हाला. लाल कलरची पानं होती याची. ही सगळी बाहेरची पानं आहेत. बाहेरचा पाचोळा जो म्हटलेलं गोळा करून ठेवला तर ती एवढी आहेत. आणि सोमवारी सकाळी गाडी येते कचरा न्यायला. 7:00 सकाळी 7:00 हे सगळं बाहेर ठेवावं लागतं आणि मग ते घेऊन जातात. तुम्हाला एक म्हण माहिती आहे का? कामात बदल हीच विश्रांती. आता आवीनं आकाश कंदील आणलेले आहेत ते आम्हाला या झाडाला अडकवायचे आहेत. पाचोळा भरून थोडा कंटाळा आला आहे त्यामुळे आता हे एक काम करून टाकूयात आपण. मी त्याच्या हातात एक एक आकाश कंदील देते तो तसा तसा लावत जाईल. असं हे कंदीलाचं झाड तयार झालं आहे. रात्री खूप छान दिसेल. रात्र झाली की मी काय करेन याची एक मस्त याचा एक मस्त व्हिडिओ करेन आणि तो सुद्धा तुम्हाला इथं दाखवेन. आत्ता दिवसा पण ते छान दिसतंय. रंगीत पानं गेली, रंगीत कंदील आले असं दिसतंय ते. आपले कंदील लावून झाल्यावर मी पुन्हा आपल्या मूळ कामाकडे आलेले आहे. आता हा सगळा एवढा ढीग मला निपटायचा आहे. बिल्व आल्यावर परत काही सुचणार नाही. तो आला की त्याचं खाणं पिणं, थोडासा खेळ, होमवर्क, यात संध्याकाळ कशी होते कळत नाही. आणि आज वातावरण चांगलं आहे त्याचा फायदा घ्यायचाय. लवकरात लवकर हे सगळं काम आवरायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओ सहित. बाय.